मंडळी, सकाळी जर आपलं पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर संपूर्ण दिवस खराब जातो। अनेक जण सकाळी शौचात जातात पण त्यांचं पोट मात्र साफ होत नाही आणि यासाठी ते अनेक उपाय करून पाहत असतात। पण मंडळी, कळत नकळत आपल्याकडनं काही चुका होत असतात की ज्यामुळे आपलं पोट सकाळी व्यवस्थित साफ होत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोट का साफ होत नाही त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारच्या आरोग्याशी संबंधित नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। चला आता आपण पोट का साफ होत नाही ते पाहूयात। मंडळी, अनेकांना रात्री जागरण करण्याची सवय असते। जास्त वेळ जागरण केल्याने आपल्या पचनक्रियेवर परिणाम होत असतो आणि म्हणून आपलं पोट सकाळी व्यवस्थित साफ होत नाही। म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं रात्री आपण लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मंडळी, पुढची गोष्ट म्हणजे शारीरिक हालचाल नसणं किंवा व्यायामाचा अभाव असणं। व्यायामाचा अभाव असल्याने किंवा शारीरिक हालचाल नसल्याने पचनक्रिया मंदावते आणि यामुळे सुद्धा आपलं पोट व्यवस्थित साफ होत नाही। पुढची गोष्ट म्हणजे धूम्रपान करणे। मंडळी, अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते। धूम्रपानामुळे फक्त आपले फुफ्फुसच खराब होत नाहीत तर यामुळे आपल्या पचनशक्तीवर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणून पोट साफ होण्यासाठी अडचण येते। मंडळी, आता आपण पोट साफ होण्यासाठी काय घरगुती उपाय करायचे ते पाहूयात। मंडळी, तुम्हाला जर कमी पाणी पिण्याची सवय असेल तर दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी जरूर प्या। त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर कोमट पाण्याचं सेवन केल्याने सुद्धा पोट साफ होण्यास मदत होत असते। मंडळी, सकाळी रेकम्यापोटी लिंबू पाणी पिल्याने सुद्धा पोट साफ होण्यास मदत होत असते। लिंबू हे एक नैसर्गिक क्लिन्झर आहे आणि यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं। सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात आणि यामुळं आपलं मेटाबॉलिझम सुद्धा सुधारत असतं। म्हणून आपलं पोट साफ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी लिंबू पाणी पिणं खूप गरजेचं आहे। मंडळी, पोट साफ ठेवण्यासाठी पुष्कळ उपाय आहेत, परंतु आता सांगितलेले हे दोन उपाय जरी तुम्ही केले तरी ते पुरेसे आहेत। तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। आयुष्य होईल सुंदर, पाहत रहा फक्त जीपी हिलर। धन्यवाद।